केंद्रीय मंत्री नारायण राणे हे प्रचारात व्यस्त आहेत आणि या व्यस्त सगळ्या वेळेतून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. राणेसाहेब, अवघे काही तास उरलेले आहेत आता निवडणुकीसाठी. आम्ही पाहतोय ठिकठिकाणी कोकणात तुम्ही फिरत आहात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहा काल येऊन गेले, आज राज ठाकरे तुमच्या प्रचारासाठी येत आहेत. कसा एकंदरीत प्रचार चाललाय, काय माहोल आहे? रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, दोन्ही जिल्ह्यात अतिशय चांगलं वातावरण भारतीय पक्षाचं आहे. सगळे उत्साहामध्ये आहेत, ते वाट बघतात मतदानाचा दिवस कधी येणार आणि आम्हाला कमळावर मतदान करता येईल. त्या सर्वांना, जनतेलाच, माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मोदी साहेबांनी मागील 10 वर्षात जे काम कार्य आणि आपलं कर्तृत्व दाखवलं, गोर गरिबांचे प्रश्न त्यांनी सोडवले, महिलांचे प्रश्न असू देत, बेघरांचे प्रश्न असू द्यात, आदिवासी मागासवर्गीय सगळ्यांना न्याय दिला आणि म्हणूनच पंतप्रधान परत एकदा मोदी व्हावेत आणि म्हणूनच सगळी जनता मोदींच्या कमळावर मतदान करायला उत्सुक आहेत. त्यांनी सांगितलं 400 पार खासदार येतील, 400 पेक्षा जास्त, त्यामध्ये कोकणातला खासदार नक्कीच 100% निवडून आलेला असेल असं लोक विश्वास करतात. राणेसाहेब, बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेनुसार आपण कोकणात घरोघरी धनुष्यबाण पोहोचवला, परंतु काही कारणास्तव तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही भाजपमध्ये आता आहात. भाजपच्या चिन्हावरती तुम्ही या ठिकाणी निवडणूक पहिल्यांदा लढत आहात. काय वाटतं, कमळ खिलेल इकडे? खिलेल ना, चांगलंच खिलेल. मी यावेळेला 3 लाख मताधिक्यांनी निवडून येणार, कारण माझ्यासमोर जो उमेदवार त्यांनी काय काम केलंच नाहीये. आम्ही गेली 34 वर्ष इथे लोकांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवत आहे. इथलं पायाभूत सुविधा म्हणा, शाळा असो, कॉलेज असो, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल सुविधा, रस्ते, पाणी, वीज, या सगळ्याच सुविधा मी 34 वर्षात काही शिल्लक ठेवलं नाही आणि लवकरच इथे तरुण तरुणींसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा माझा संकल्प आहे आणि मी पूरा करेन. पण काल उद्धव ठाकरे तर सभेमध्ये तुम्हाला आव्हान देत होते, म्हणतात की आडवे याल तर आम्ही गाडून पुढे जाऊ. खूप आक्रमक झाले होते उद्धव ठाकरे काल. उद्धव ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे आक्रमक कधी व्हायला आणि काय करणार, कोणाचं काय करणार? शिवसेना जी वाढली त्यांचा काही एक पैशाचा हे नाही आहे. उद्धव ठाकरे कोणाचं आक्रमक काय कोणाचं करणार? कर्तृत्व नावाची चीज आहे का? काय आहे त्यांच्या अंगात? एक तरी काम स्वतः करतात स्वतःच, सगळी कामं दुसऱ्याकडे देतात आणि दुसऱ्यावर डिपेंड असला माणूस त्याने असली घोषणा विषणा करू नये. असं ना व्हायला, हे जातील काय करायला आणि ह्यालाच गाडून कोणतरी बाहेर येतील. पुळसट माणूस आहे एकदम आणि आता सायकिक झालाय, त्यामुळे वेड्यासारखा बडबडतो. लोकसभेच्या निवडणुकीत किंवा प्रचारात असा प्रचार कोणी करत नाहीये. एक कुलता एक, आज खासदार आहे तो, एक निवडून येताना वांदे आहेत. 40 आमदार डोळ्यासमोर निघून गेले, काय पुरुषार्थ असतं तर गेले असते का, घाबरले असते तर? विनायक राऊत म्हणतात की ही लढाई जी आहे ही विनम्रता विरुद्ध दहशत अशी लढाई आहे. विनम्रता आणि विनायक राऊत काय बोलतो, तो कसं बोलतो, कोणाबद्दल कोणाला मान सन्मान कसा द्यायचा, त्याला काय संस्कार आहेत? बरं, तुला निवडून द्यायला तू काय केलंस का इकडे 10 वर्षात? एक काम दाखव ना, काय केलंस तू खोटं? हे मी केलं, ते केलं. त्यामुळे लोक माहीत झालंय त्याला या वेळेला निवडून नाही. मागच्या वेळेला बीजेपीबरोबर युती होती, मोदींचं नाव सांगून निवडून आलाय, त्यात त्याचं काही श्रेय नाही. उद्धव ठाकरे जरी विरोधात असले तरी राज ठाकरे हे तुमचे जुने मित्र, कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. पहिली महायुतीची सभा त्यांनी तुमच्या कोकणात तुमच्यासाठी घेण्याचं ठरवलं. चांगली गोष्ट आहे, धन्यवाद देतो. माझ्यासाठी ते येत आहेत, सभा घेतील, मला फायदा होईल, धन्यवाद. काय फरक आहे दोन ठाकरे? कशाला मी सांगू, दोन सगळ्यांनाच माहिती आहे ना. एक बोगस, विक्षिप्त, शिवाय घालणारा घाणेड्या,
वेडा झालेला माणूस उद्धव ठाकरे आहे. त्याच्याविरुद्ध मैत्रीला जागणार आहे, मार्जुनुस्की जोपासणार आहे असे राज ठाकरे एक तर चांगले पॉलिटिशियन आहेत, राजकारण त्यांना कळतं, कुठे काय कधी बोलावं हे चांगलं अवगत आहे, ते सगळ्या पॉलिटिशियन लीडरवर त्यांचे चांगले संबंध आहेत. माननीय मोदी साहेब पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं कर्तृत्व देशाला प्रगतीकडे घेऊन जात आहेत हे सर्व गुण आणि परिस्थिती त्यांना आवडली आणि म्हणूनच त्यांनी पाठिंबा बीजेपीला दिलेला आहे. सीएम एकनाथ शिंदेंचा सुद्धा जीव अडकलेला होता इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गांमध्ये. सीएम एकनाथ शिंदे सुद्धा म्हणत होते की त्यांनाही ही सीट हवी आहे, परंतु आज तुम्ही मैदानात उतरलेले आहात. वाटतं उदय सामंत असतील किंवा त्यांचे बंधू किरण सामंत असतील हे सुद्धा तुमच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभं राहतील. आहेत ना, प्रचार काल रात्रीपर्यंत होते, सगळे माझ्या प्रचाराला आहेत, कोण विरोधात नाही. यंदाच्या निवडणुकीत तुम्ही एक प्रकारे पाहिलं तर सगळ्यांशी जुळवून घेतलेले आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढत आहे, मग ते दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील, एक वेगळं राजकारण कोकणात पाहायला मिळेल. पाहिलं सगळे, आता आमची महायुती आहे, सगळे जे पक्ष आहेत ते माझ्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, त्यामुळे सगळे माझ्या बरोबर आहेत. बरोबर, कुठले मुद्दे घेऊन जनता जाल आणि किती मताधिक्याने तुम्ही निवडून आला? 3 लाख मताधिक्याने येईल. विकास हा एक मुद्दा आहे आणि बेरोजगारी. थँक्यू. धन्यवाद सर आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर हे होते नारायण राणे, 3 लाख मताधिक्याने निवडून येण्याचं आश्वासन किंवा एक विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अर्थात त्यासाठी ठिकठिकाणी प्रचारसभेमध्ये व्यस्त सुद्धा ते आहेत आणि कशा पद्धतीने आता निकाल रत्नागिरी सिंधुदुर्गचा लागतो हे 4 जूनला स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, मुंबई तक.